परभणी जिल्ह्यातील लाखो हेक्टर पीक धोक्यात आलेले ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे परभणी जिल्ह्यात यंदा दोन हजार एकवीस बावीसच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी एकूण पाच लाख एकवीस हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या यात सोयाबीन कापूस तूर उडीद इत्यादी पिकांच्या पेरण्या केल्यात सुरुवातीला झालेल्या दमदार पावसानं सर्वच पिकं बहरली जुलै महिन्यात सलग एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यानं जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांपैकी तेवीस मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात पन्नास ते अठ्ठावन्न टक्के घट झाली काल परवा सलग झालेल्या संततधार पावसानं शेतकरी पुन्हा देशोधडीला लागलाय हाती आलेली पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत पाण्यात गेलेत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले सरकार मायबाप सरकारनं दौरे न करता पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी